मी काय तुझ्यासाठी असं बुके बिके आणलेलं नाहीये, त्याच्यापेक्षा समोसा जिलेबी फाफडा वगैरे आणलेला आहे. वा वा वा, वैसे भी मुझे ना फूलों की खुशबू से ज्यादा फाफड़ा जलेबी और समोसे की खुशबू पसंद है. ये कौन सी खुशबू है जो मेरे नथुनों को फुला रही है? मला तुला कसं कळलं की आज माझा वाढदिवस आहे? म्हणजे कॉलेज नंतर मला कधीच विश केलं नाहीस आणि आज माझा वाढदिवस बरोबर लक्षात राहिलं, असं कसं? अरे असं काय करतो? अरे आपल्याकडे कॉम्प्युटर आहे माहितीये का तुला? हा बंड्या सकाळ सकाळ मेसेज केला, आनंद सरका बर्थडे आहे आज. अरे वा 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 जानी, थँक्यू सो मच. अजून कोणाला सांगितलंस तू? नाही नाही, मी अजून कोणाला सांगितलं नाहीये. आय जस्ट टोल्ड हिम बिकॉज सौमित्र इज युअर बेस्ट फ्रेंड ना, सो त्यांच्या येण्याने तुम्हाला आनंद होईल, सो आय जस्ट टोल्ड हिम. पण खरंच खूप छान झालं सेलिब्रेशन. येस मॅम, ऑल क्रेडिट गोज टू यू अँड विलास. नाही मॅम, नाही नो बिग डील, आनंद सर एवढे जुने कलीग आहेत, इज अ फ्रेंड, तेवढं तर करायलाच पाहिजे. एक मिनिट हा, बोला गुप्ते भाऊ. हा राधिका वहिनी, सौमित्रचा मला फोन आला होता, त्याला रोड क्रॉस करताना टेम्पोचा धक्का लागला. काय? नाही मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. मग कसा आहे तो? काय म्हणतात डॉक्टर, काय झालं नेमकं? हो घाबरण्यासारखं काही नाहीये, डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली आहे, त्याला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. आता इथलं झालं की आम्ही लगेच येतो तिथेच. ठीक आहे, तुम्ही असं करा त्याला घरीच घेऊन जा, मी इथलं काम लवकरात लवकर आवरते आणि येते. ठीक आहे? हो हो. मॅम काय झालं? जेने गुप्ते भाऊंचा फोन होता, सौमित्राला काहीतरी टेम्पोची धडक लागली आहे. ओ गॉड मॅम, पण तो तर काय सिरियस आहे का? नाही ते आता काही कळायला मार्ग नाहीये, मी असं करते इथलं काम लवकरात लवकर आवरते आणि घरी जाते लवकर. ओके मॅम.